हॅलो फ्रेंड्स, आज आपण वन टक्स कॉलर ब्लाउज शिवून घेणार आहोत. अस्तर घ्यायचे, अस्तरची डबल घडी करायची, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. उंची आहे या ब्लाऊजची 12.5, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायची, म्हणजे 13.5 होईल. आणि रुंदी ही 8.5 इंच, त्यात प्लस 2.5 करायचे, म्हणजेच आपल्याला 11 इंचाची रुंदी घ्यायची ब्लाऊजची. आणि 7 इंचाचे शोल्डर घ्यायचे, पूर्ण शोल्डर घ्यायचे कॉलर ब्लाऊज असल्यामुळे. आणि 6 इंचाचं आपला आरमोल असणार आहे, आणि 1.5 इंचाचं आरमोलचं गोलाकार भाग असणार आहे. म्हणजेच बॅक पार्ट आपण आधी कट करून घेतोय. अशा पद्धतीने बॅक पार्ट कट करायचा आहे. टक्स देखील सेंटर काढून आपण टक्स असा आखणार आहोत. पण मागच्या साईडला डिझाईन असल्यामुळे टक्स हा थोडा डिझाईनच्या खालीच येणार आहे. म्हणजेच मागचा जो गळा असतो पाठीमागचा, तो गळ्याच्या खालच्या साईडनेच आपल्याला टक्स घ्यायचे असतात. अशा पद्धतीने टक्सला देखील कट्स द्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला समजेल की टक्स कोणत्या जागेवर घ्यायचा आहे नेमका. 8.5 इंचाचं अशा पद्धतीने मार्क केलेलं आहे. आणि कमरेची रुंदी ही 28 इंच असल्यामुळे अशा पद्धतीने मार्क करायचे. एक्स्ट्रा मार्जिंगसह हे ब्लाऊज आपल्याला शिवून घ्यायचे. त्यानंतर आधी आपल्याला स्लीव्ज काढायचे आहे. स्लीव्ज ह्या खूप दंडापर्यंतच्या आहेत, म्हणजे मोठ्या आहेत. त्यासाठी आधी स्लीव्ज काढायचे आहे. 1 मीटर अस्तर आहे. अशा पद्धतीने 10.5 इंचावर उंची घ्यायची स्लीव्जची, आणि 2.5 इंचाचा आरमोलचा आकार घ्यायचा आहे. आणि स्लीव्ज नेहमीप्रमाणेच कट करायची, व्हिडिओत दाखविल्याप्रमाणेच कृती करायची. अशा पद्धतीने 4 बाजू स्लीव्जच्या कट करायच्या आहे. त्यानंतर स्लीव्जला एका साईडला जो गोलाकार मच्छी शेप किंवा आपण फिश कट म्हणतो, ते अशा पद्धतीने 2 लेअरला कट करून घ्यायचा आहे. स्लीव्ज कट करून झालेली आहे. आता आपल्याला पुढच्या भागाला कट करायचा आहे. मागचा पार्ट हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि मार्क करून घ्यायचे. आरमोल डाऊन करायचे अशा पद्धतीने. 4 बाजू म्हणजे जेवढ्या बाजू आहेत आपल्या त्या मार्क करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला 3 इंचाचं नेक रुंदी घ्यायची आहे, म्हणजेच गळा रुंदी घ्यायची आहे. आणि 4 इंचांवर अशा पद्धतीने वरच्या दिशेने एक्स्ट्रा माप घ्यायचे, म्हणजेच कॉलरसाठी आपल्याला ते माप हवे. त्यानंतर 1/2 इंच डाऊन करायचे. 6 इंचाचं आरमोल घ्यायचे, म्हणजे सेम प्रोसेस मागचा आणि पुढचा पार्ट आहे. फक्त जो आरमोलला गोलाई आहे ती 1 इंचाची द्यायची आपल्याला. ह्या ठिकाणी 1 इंचांवर मार्क करायचे आणि गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आरमोलला. त्या ठिकाणी कडूने अशा पद्धतीने आखून झालेले होते आधी. त्यानंतर कट करायचे. मोठी स्लीव्ज असल्यामुळे अशा पद्धतीने आधी आपण कट करून घेतलेले आहे, म्हणून कापड थोडे कमी होते. पण आपण ॲडजस्ट करून घेतलेले अशा पद्धतीने कट करायचे. आरमोल डाऊन असल्यामुळे प्रॉब्लेम आलेला नाही. त्यानंतर आपल्याला पुढचा जो नेक आहे तो 6.5 इंचाचा घ्यायचा आहे. जर समजा उंची जास्त असेल ब्लाऊजची 14 इंच वगैरे, तर 7 इंच घेतला तरी चालेल. ह्या ब्लाऊजची 12.5 इंच उंची असल्यामुळे आपल्याला 6.5 इंचांवर गळ्याला आकार द्यायचा आहे. आणि 2.25 इंचाचं अशा पद्धतीने नेक विथ घ्यायचं आहे, म्हणजेच कॉलरसाठीचं इकडच्या भागाचं. त्यानंतर मटका आकार द्यायचा आहे. व्हिडिओत दाखविल्याप्रमाणेच आकार हा आखून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे. खूप सुंदर अशी फिनिशिंग ह्या ब्लाऊजला येत असते. आधी देखील आपले व्हिडिओ आहेत ब्लाऊजचे, कॉलर नेकचे, ते देखील तुम्ही पाहू शकता. 34 साईजचा देखील व्हिडिओ आहे. त्यानंतर आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. कॅनव्हास पेपर हा सेंटरला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे अस्तरवर. त्यानंतर पेनाने ड्रॉ करायचा आहे, म्हणजेच स्पष्टपणे आपल्याला तो आकार दिसत असतो. आणि नंतर आपल्याला माप घ्यायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने कॅनव्हासवर गळा आखून घेतला तर अशा पद्धतीने 1 इंचाचं एक्स्ट्रा माप घ्यायचे आणि आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. त्यानंतर कॅनव्हासला अशा पद्धतीने कट करायचा आहे.
चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। चॅनलला भरपूर असे व्हिडिओ आहेत जे म्हणजेच गृहिणींच्या कामातील असे व्हिडिओ आहेत, पूर्णपणे ब्लाउज कटिंग आहे, प्रत्येक प्रकारचे फॅशनेबल असे ब्लाउज कटिंग्स आहेत, ब्लाउज डिझाईन्स आहेत, परत वन टक्स, फोर टक्स, कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस कट, कॉलर नेक, असे भरपूरचे असे व्हिडिओ आहेत, साईज बाय साईज असे व्हिडिओ आहेत। प्रत्येक साईजचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल, म्हणजे 4 महिन्याच्या मुलीपासून तर तुम्हाला 48 साईजच्या लेडीपर्यंतचे ब्लाउज तुम्हाला शिकायला भेटतील, अशा पद्धतीचे व्हिडिओज आहेत। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल। अशा पद्धतीने आपल्याला जेवढे आपले अस्तर कट झालेली होती मागचं आणि पुढचे पार्ट, ते आपल्याला फेब्रिकवर कट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला मागचा जो पार्ट आहे त्याला नेकला आकार द्यायचा आहे, त्यासाठी 9 इंचांवर मार्क करायचे, त्यानंतर 3.5 इंचांवर देखील मार्क करायचे। अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे। मागचा जो कॉलरचा भाग येणार आहे तो पूर्णपणे बंद आहे, त्या बंद असलेल्या भागाला आपल्याला पार्टी वेअर ब्लाउज करायचे, त्यासाठी अशा पद्धतीची डिझाईन घ्यायची, ती देखील सिंपल आणि मीडियम आकाराची डिझाईन घ्यायची। त्यासाठी आपल्याला असा बॉक्स आखून घ्यायचा आहे, बॉक्स आखून झाल्यावर बॉक्सचे सेंटर काढायचे, सेंटर नंतर आपल्याला अशा पद्धतीने राऊंड शेप द्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ दाखविल्याप्रमाणेच कृती करायची आहे। प्रत्येक पार्ट आपल्याला अशा पद्धतीने फेब्रिकवर ठेवायचे आणि कट करायचे। स्लीव्ह देखील आपल्या अशा पद्धतीने कट करून झाले आहे, त्यानंतर आपल्याला पुढच्या पार्टला देखील अशा पद्धतीने कट करायचे। पुढच्या पार्टला आपल्याला हुक आणि लूप येणार आहेत, त्यामुळे आपल्याला मोकळ्या साईडला जरी फेब्रिकवर ठेवले तरी चालेल। अशा पद्धतीने सर्व पार्ट आपले हे कट करून झालेली आहे, त्यानंतर आपल्याला मशीनवर शिवायला घ्यायचे। आपण जो कॅनव्हास होता तो एक्स्ट्रा अस्तरवर अशा पद्धतीने ठेवून प्रेस करून घेतलेला आहे, त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला शिलाई टाकायची, म्हणजेच पूर्णपणे कॅनव्हास हा पॅक होतो। त्यानंतर हाफ इंचांनी एक्स्ट्रा माप सोडून अशा पद्धतीने कट्स द्यायचे अस्तरला आणि त्याला पॅक करून घ्यायचे, म्हणजेच कॅनव्हास हा आपला पूर्णपणे पॅक होत असतो। आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊजला हा आकार लावतो त्यावेळेस आपल्याला पॅक करायची गरज येत नाही, अशा पद्धतीने कॅनव्हासला पॅक केले तर। दोघही साईडला आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। सेम कॅनव्हासला आतल्या दिशेने शिलाई टाकायची आहे, त्यानंतर एक्स्ट्राचा हाफ इंचाचं कापड ठेवायचे, त्याला कट्स द्यायचे, त्यानंतर त्या भागाला शिलाई टाकून घ्यायची। व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। कस्टमरच्या ब्लाऊजवर मी ब्लाऊज डिझाईन आणि ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग दाखवत असते, तर तुम्ही बिनधास्तपणे डोळे झाकून माझ्या व्हिडिओंवरून ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग करू शकता। अशा पद्धतीने अस्तर ठेवायचे आधी, त्यानंतर फेब्रिक ठेवून घ्यायचे आणि त्याला पिन अटॅच करायचे, म्हणजे जे आपले फेब्रिक असते ते इकडे तिकडे होत नाही किंवा आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस ते सरकत नाही। त्यानंतर एका भागाला आपल्याला अशा पद्धतीने जो कॅनव्हास अटॅच करून घेतला आहे ते कापड ठेवून घ्यायचे आणि शिलाई टाकत यायचे, म्हणजेच कॉलरसाठीचा आपला हा नेक तयार होत असतो। त्यानंतर एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे, व्हिडिओत दाखविल्याप्रमाणेच कृती करायची आणि कट्स देऊन घ्यायचे, म्हणजेच कट्स दिले की जो पलटवायचा भाग असतो तो व्यवस्थित पलटतो आणि कट्स दिल्यानंतर पॅक शिलाई टाकायची, म्हणजेच अस्तरवर शिलाई टाकत यायची। अशा पद्धतीने शिलाई टाकून झालेली आहे, परत त्याला मागच्या साईडला फोल्ड करायचे। अशा पद्धतीने आपला हा नेक तयार करून झालेला आहे आणि एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हुक पट्टी लावून घ्यायची, म्हणजेच ती लूप पट्टी येणार आहे। अशा पद्धतीने अस्तरच्या दिशेने ही पट्टी ठेवायची आहे, लूप पट्टी ही अस्तरच्या दिशेनेच ठेवायची असते। त्यानंतर पुढच्या दिशेने असे पलटवून घ्यायचे आणि परत तिला फोल्ड करायचे, त्यानंतर सेंटरला शिलाई टाकायची, म्हणजेच
अस्तर आणि फैब्रिक उसवत नाही, त्यानंतर परत तिला फोल्ड करायचे आहे आणि मधल्या दिशेने सरळ शिलाई टाकत यायचे। म्हणजे आपण जे हुक लावतो, हुकची जी पट्टी येते ती हुकची पट्टी ह्या लूप पट्टीमध्ये आरामशीर येत असते। त्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या भागाला देखील कॅनव्हास ठेवून परत सेम प्रोसेस करायची आहे शिलाई टाकायची। त्याला देखील एक्स्ट्रा असलेला भाग कट करून घ्यायचा आहे। कट्स देऊन घ्यायचे, परत सेम प्रोसेस पलटवायची आणि टॅक शिलाई अस्तरवर टाकत यायची। म्हणजे तो भाग पूर्णपणे असा पलटून जातो, फिनिशिंग देखील खूप छान दिसते अशा पद्धतीची शिलाई टाकली तर। हा जो पुढच्या भागाचा मटकाने खाए तो खूप छान दिसतो। त्यानंतर आपल्याला हुक पट्टी लावायची। हुक पट्टी ही फेब्रिकच्या वरून येत असते। हुक पट्टी ही 1.5 इंचाची घ्यायची, तिला डबल फोल्ड घ्यायची आणि लूप पट्टी ही 2 इंचाची घ्यायची असते। पुढच्या दिशेने थोडंसं वरच्या दिशेने फोल्ड करायचे, त्यानंतर आपल्याला पॅक शिलाई टाकायची आहे अशी, परत पलटवून घ्यायचे आणि अस्तरच्या दिशेने आपल्याला काठावर शिलाई टाकत यायची। म्हणजेच जी हुक पट्टी आहे ती पूर्णपणे लॉक होत असते। पुढचा जो भाग आहे तो आपला अशा पद्धतीने शिवून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे, टक्स हे सेंटरला टाकायचे। पुढच्या दिशेचे टक्स हे 4.5 इंचांवर मार्क करायचे आणि 1 इंचाचं खाली अंतर असेल अशा पद्धतीने टक्स टाकायचा आहे। म्हणजेच जो आपला ब्रेस्टचा उभार असतो तो छान येतो अशा पद्धतीचा टक्स टाकला तर। त्यानंतर आपल्याला 4.5 इंचांवर सेम प्रोसेस सेकंड पार्टला देखील करायचे, म्हणजेच पुढच्याच भागाला सेम टक्स आपल्याला अशा पद्धतीने येऊ द्यायचे। पुढची फिनिशिंग देखील खूप छान दिसते असे टक्स टाकले तर। त्यानंतर जो आपला कॉलरचा भाग आहे एक्स्ट्राचा 4 इंचाचा वरचा, तो अशा पद्धतीने दोघंही सेम सारखे घ्यायचे, अस्तर आणि फेब्रिक, आणि अशा पद्धतीने 1/2 इंचांवर शिलाई टाकून घ्यायची। म्हणजेच दोघे पार्ट आपले पॅक होणार आहेत अशा पद्धतीने। जॉईंट केलेला भाग दिसणार आहे आणि त्याला फोल्ड करायचे। म्हणजेच कॉलर आपली तयार करून झालेली आहे। मागच्या भागाला आपल्याला अटॅच करायची, त्यासाठी आपल्याला आधी मागचा पार्ट टिच करायचा आहे आणि मागचा जो नेक आहे त्याला आधी आपल्याला टिच करायचे। त्यासाठी फेब्रिकवर आपल्याला अस्तर अशा पद्धतीने ठेवायचे आणि अंडरग्राउंड अशी ही शिलाई द्यायची। गोलाकार भागाला शिलाई टाकत यायचे। कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोलाचा आहे। तुमच्या कमेंट्स देखील माझ्यासाठी खूप अशा मोटिवेशन करणाऱ्या ठरतात। म्हणून माझ्या चॅनलला कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। त्यानंतर कट्स द्यायचे आणि अस्तरचा भाग असा आतमध्ये टाकायचा आहे। असा हा नेक तयार करून झालेला आहे आणि त्यावर आपल्याला परत शिलाई टाकून घ्यायची वरच्या दिशेने। तुम्ही या गळ्याला लेस देखील लावून घेऊ शकता, म्हणजे मोत्यांची लेस किंवा स्टोनची लेस किंवा साधी लेस देखील तुम्ही लावून घेऊ शकता गोल्डन कलरची। अशा पद्धतीने आपला मागचा नेक हा तयार करून झाला आहे आणि अशा पद्धतीने वरच्या साईडला पिन लावायची आणि जो सेंटर आहे त्याला अशा पद्धतीने कट्स द्यायचा आहे। म्हणजेच आपल्याला सेंटर कळून चुकेल की सेंटर कुठं आहे। अशा पद्धतीने जो आपला शोल्डर डाऊन करायचा राहिलेला होता तो कट करून घ्यायचा आहे आणि जो आपला पुढचा भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। म्हणजेच पुढचा जो सेंटर आहे तो देखील मागच्या पार्टच्या सेंटरला येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई एका साईडने टाकत यायची।
सेंटर पासून म्हणजे शोल्डरला आपल्याला आधी जॉईंट करायचे। तिकडच्या शोल्डरला देखील जॉईंट करत यायचे। परत जो आपला इकडच्या शोल्डरचा भाग जॉईंट करायचा राहिला होता तो देखील अशा पद्धतीने जॉईंट करायचा आहे। दोन दोन शिलाई ही येऊ द्यायची। डबल शिलाई आपली झालेली, फक्त एका साइडची आपली शिलाई राहिलेली ती देखील टाकून घ्यायची। त्यानंतर जो आपला मागच्या पाडचा जो सेंटर कॉलरचा सेंटर होता त्या ठिकाणी अशा पद्धतीने कट्स द्यायचे व्हिडिओत दाखविल्याप्रमाणेच। जी नेक रुंदी असते त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी पॉइंट किंवा मार्क केलेले त्या ठिकाणीच आपल्याला शिलाई टाकायची। बाकीची बाजू आपली ही मोकळी असणार आहे। मोकळी असलेल्या बाजूला आपल्याला हात शिलाई करायची। ते ब्लाउज शिवून झाल्यानंतरच हात शिलाई करायची। त्या मार्कपर्यंत आपल्याला शिलाई टाकायची। सुरुवातीच्या मार्क आणि शेवटच्या मार्कपर्यंत आपल्याला डबल चिकचक शिलाई करायची, म्हणजेच पॅक कशी शिलाई टाकून होते अशा पद्धतीने आपला मागचा आणि पुढचा पार्ट हा पूर्ण मागचा आणि पुढचा पार्ट आपला शिवून झालेला आहे। मागच्या म्हणजे पुढच्या पार्टला आपले टक्स टाकून झालेली आहे, मागच्या पार्टला आपल्याला टक्स टाकायचे। त्यासाठी अशा पद्धतीने शोल्डरच्या सेंटरला आपल्याला नेकच्या खालीच एल असा टक्स टाकून घ्यायचा आहे, म्हणजे 3.5 इंचानं हा टक्स येणार आहे। दोघी साईडला सेम प्रोसेस, डबल शिलाई टाकायची टक्सला। टक्स टाकून झाल्यावर आपल्याला स्लीव्स जॉईन करायची। त्याआधी आपल्याला जे ब्लाऊजचे आर्मोल आहे त्याला शिलाई टाकायची, म्हणजेच अस्तर आणि फॅब्रिक इकडे तिकडे होत नाही। म्हणजेच पैठणी साडी किंवा सिल्कच्या ज्या साड्या असतात फॅब्रिक खूप सेन्सिटिव्ह असते, त्यासाठी ही शिलाई टाकून घ्यायची असते। अशा पद्धतीने चारही बाजूच्या आरमोलला आधी शिलाई टाकायची ब्लाऊजच्या, त्यानंतर एक्स्ट्रा असलेले जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचे। शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला स्लीव्ज ही लावायची। त्यासाठी आधी आपल्याला स्लीव्ज घ्यायचे, अस्तर आणि स्लीव्जला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि काटाला 1/2 इंचांनी शिलाई टाकायची आहे। त्यानंतर अस्तरच्या काटावर अशा पद्धतीने शिलाई टाकत यायची, परत तिला पलटवायचे आणि मेन फॅब्रिकवर काटाला शिलाई टाकत यायची। अशा पद्धतीने स्लीव्ज ही पूर्णपणे लॉक होत असते खालच्या साईडला। त्यानंतर तिला पिन लावायची, म्हणजेच अस्तर आणि फॅब्रिक सुटसुटीत राहत नाही। त्यानंतर आपल्या ब्लाऊजचे सेंटर म्हणजेच शोल्डरचे सेंटर आणि स्लीव्हचे सेंटर अशा पद्धतीने मार्क करायचे आणि तेथूनच आपल्याला एका साईडला शिलाई टाकत यायची, म्हणजेच स्लीव्ज ही लावत यायची। त्याच साईडने आपल्याला परत डबल शिलाई टाकायची, ज्या ठिकाणी स्लीव्ज लावली आपली त्या ठिकाणी डबल शिलाई लावत यायची। त्यानंतर म्हणजेच स्लीव्हची दुसरी साईड देखील आपली लावून होणार आहे। अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई टाकत यायची, म्हणजेच जी स्लीव्ज असते किंवा बाई असते तिचे सेंटर आणि ब्लाऊजचे शोल्डरचे सेंटर हे सेम असते। ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते अशा पद्धतीची स्लीव्ज जॉईंट केली तर। सेम दुसरी देखील स्लीव्ज लावून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पुढच्या भागाचा कंबरेचा भाग सारखा घ्यायचा आहे आणि दोघंही साईडला कंबरपट्टी जॉईंट करायची आहे। 2-2 इंचाच्या ह्या पट्ट्या घ्यायच्या आहे आणि त्याला अशा पद्धतीने लावत यायची मार्क केलेल्या भागापासून। सेम प्रोसेस चारही बाजूच्या भागांना करायची आहे, म्हणजेच मागच्या पार्टला देखील आपली कंबरपट्टी लावायची बाकी आहे, ती देखील तुम्हाला लावून घ्यायची अशा पद्धतीने। तिला परत फोल्ड करायचे पुढच्या दिशेने। तुम्ही हात शिलाई देखील करू शकता। मी या ठिकाणी शिलाईच टाकून घेते पुढच्या भागाला। मागच्या साईडला
हात शिलाई येणार आहे, अशा पद्धतीने ती पट्टी लावून होईल। दोघे साइडला सेम प्रोसेस करायची। मागच्या साइडची देखील कंबरपट्टी अशा पद्धतीने जॉईंट करायची, म्हणजे चारही बाजूंच्या पट्ट्या ह्या आपल्या लावून होतील। चारही बाजूच्या कंबरपट्टी जॉईंट केल्यानंतर आपल्याला शेवटची जी फिनिशिंग आहे ती फिटिंगची, ती अशा पद्धतीने मेन फेब्रिकला आधी फिटिंगसाठी शिलाई टाकायची, म्हणजेच अंडरग्राउंड अशी ही आपली फिटिंगची शिलाई दिसणार आहे, त्यासाठी आधी दंडापासून तर कमरेपर्यंत अशा पद्धतीने शिलाई टाकायची। एक्स्ट्रा असलेले कापड आपल्याला कट करायचे। दोघही साईडला सेम प्रोसेस, कमरेपासून तर दंडापर्यंत शिलाई टाकायची फिटिंगसाठी मेन फेब्रिकला पुढच्या दिशेने। त्यानंतर आपल्याला आतल्या दिशेने फिटिंग करायची, त्यासाठी आपल्याला माप माहीत असणे आवश्यक आहे। त्यासाठी ब्लाऊज किंवा आपण अंगावरचे माप घेतलेले असेल ते देखील चालेल। अशा पद्धतीने आधी आतल्या दिशेने काटावर आधी शिलाई टाकायची, काटावर दोन दोन शिलाई ह्या आधी आपल्याला येऊ द्यायच्या आहे। व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे काटावर शिलाई टाकायची दंडापर्यंत। दोघेही साईडला आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी खडूचा वापर करते शिलाईच्या जागेवर। अशा पद्धतीने डबल शिलाई दुसऱ्या भागाला देखील येऊ द्यायची। त्यानंतर आपल्याला जो आपला दंड घेर आहे तो 8.5 आहे, त्याचा निम्मी जो आलेला आहे तो 4.25, त्याच्यावर आपल्याला आधी बाईला मार्क करायचे। त्यानंतर आपल्याला छाती आपली 32 इंचाची आलेली आहे, त्यासाठी आपल्याला जो हुक साईड आहे ती 9 इंचाची आहे आणि जो लूप साईड आहे ती 9.5 इंचाची आहे, म्हणजेच 1/2 इंचाचा फरक आपला लूप आणि हुकमध्ये असणार आहे। ते परफेक्ट माप आपल्याला त्यानुसार दिसते। त्यानंतर कमरेचे माप हे 28 इंच आलेले आहे, अशा पद्धतीने 28 इंचांवर मार्क करायचे आणि अशा पद्धतीने 4 घडी करायची आणि मेन माप आपल्याला काढायचे। अशा पद्धतीने जे माप आलेले आहेत ते असे मार्क करून घ्यायचे। त्यावर देखील आपल्याला 2-2 शिलाई टाकायची आहे। दोघही साईडला सेम असे माप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला शिलाई टाकायची। अशा पद्धतीने ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग केले तर खूप सुंदर आणि फिटिंगमध्ये हे ब्लाउज बसत असते। त्यानंतर आपला जो राहिलेला भाग आहे तो लूप हे व्ही आकाराचे शिलाईनेच टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने लूपचे सेंटर देखील मार्क करून घेतलेले, त्यावर अशा पद्धतीने व्ही आकाराची शिलाई टाकत यायची, म्हणजे 5 लूप आपले अशा पद्धतीने शिलाईने पॅक होणार आहेत। शेवटची अशी ही आपली ब्लाऊजची फिटिंग आहे। कसा वाटला कॉलर नेक ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग कमेंटद्वारे कळवा, लाईक शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल।